हेलो। हाँ, मैं विशाल बोलते हैं आजी दादा पवार। हो मी बोलतोय। नमस्कार। हाँ नमस्कार दादा, मी अलकुटीन बोलतोय आणि ना माझ्या मित्राची बहीण आहे ना आळे फाटा तालुका जुन्नर इथे श्री हॉस्पिटल डॉक्टर शिंदे यांचं तिथे ऍडमिट केले। आपली प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या मध्ये विनामूल्य ऑपरेशन साठी तिथे तिथे प्रसूती झाली। 1-6 दिवस आहे, 6वा दिवस आहे। त्या डॉक्टरने काय केलं तर त्याला गव्हर्नमेंट कडून पण पैसे घ्यायचे आणि पेशंट आमच्या यांच्या यांच्या पेशंट कडून 25,000 मागायचे होते। पेशंट म्हणून पैसे घेतले, त्यांना अपूर्ण माहिती दिली आणि मग आता काय झालंय, तो आहे ना त्याने काय डिस्चार्ज दिलाय आणि ती प्रोसेस केली नाही लवकर। प्रोसेस त्याने आज केली, 6 दिवसांनी प्रोसेस केलेली आहे। आरोग्य मंत्री त्यांना हाताशी धरून दिले, आरोग्य कर्मचारी हाताशी धरून ते आरोग्य मित्र वगैरे, आणि तो काय करतो वारंवार पैशाची मागणी करतोय अजून पण तो। हॅलो दादा, अरे कोण काय करते तुमच्या तिथं जुन्नरला? हे नाहीत का तिथं? आम्ही ना तिथं आरोग्य अधिकारी जुन्नरचे, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला तर ते अधिकारी ना त्या आळेगावचे उपसरपंच, त्यांनी कॉन्टॅक्ट केला तर त्यांच्याशी बोलले तर तुम्ही खासदार साहेबांशी बोला। तर ते बोलले की ना त्याच्या खूप कंप्लेंट आल्या डॉक्टर माझ्याकडे, तुम्ही खासदार साहेबांशी बोला डायरेक्ट। काय प्रॉब्लेम काय आला? तर ते डॉक्टर आहे ना आता आपल्या योजने थ्रू विनामूल्य होते ना प्रसूती, तर डॉक्टर महात्मा गांधी महात्मा फुले कुठे दे बरं त्या डॉक्टरला बघतो मी सर। आम्ही आताच घरी आलोय सर। अरे बाबा मग मी इथन काय करणार आहे? त्या डॉक्टरला फोन दिला तर मी डॉक्टरला बोलीन। तुझे आमदार अतुल बेनके कुठे? हा नाही, त्यांच्याशी माझा कॉन्टॅक्ट नाही झाला, त्यांचा नंबर नाही माझा। अरे बाळ तू जुन्नर मधला आहे ना? कुठला डॉक्टर पैसे मागतो? जुन्नर मधलाच ना? हा अरे फाट्यावरले जुन्नर तालुका, म्हणजे जुन्नर तालुक्यातला। मग त्या ते हॉस्पिटल त्याच्यात धरलंय का? कारण सगळी हॉस्पिटल त्या स्कीम मध्ये नाहीयेत। नाही सर, ते हॉस्पिटल आहे त्यामध्ये आणि तिथे बोर्ड पण लागला, तिथे आपले आरोग्य मित्र पण आहे। त्या हॉस्पिटल मध्ये असलं तर तू त्याच्याकर फोन दे, मी त्यांना सांगतो की असं तुमच्यावर तुम्हाला करता येणार नाही, मग मला तुमच्यावर ऍक्शन घ्यावी लागेल असं मी त्याला सांगतो। सर मी तिथे गेलो, तुम्हाला लगेच फोन करतो। करा, मी पण आता काम। तुला किती वेळ जाशील तू तिथं? सर 1-20 मिनिट लागेल, 20 ते 30 मिनिट बघा। हा ओके।